नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात अगोदर तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. लेट होतोय शुभेच्छा देण्यासाठी, पण समजून घ्या जरा, कामाच्या घाई गडबडीमध्ये ना आपल्याला व्हिडिओ अपलोड करता येत नाही जास्त. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो ते म्हणजे एका मस्त अशा चमचमीत रेसिपीचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत? तर आज आपण रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे ही बघा. तर मित्रांनो, आज आपण कालवं बनवणार आहोत. एकदम सुकी टाक आणि भाकरीसोबत खायला भेटतील ना अशी कालवं. आणि ही बघा, तुमच्यासमोर दिसतात ते म्हणजे छोट्या टोपामध्ये कालवं आहेत. आज तर आईला उपास आहे, त्याच्यामुळे ही सर्व कालवं मीच खाणार आहे. आणि मस्तपैकी खडकातून कचीतून ही कालवं काढून आणलेले आहेत. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहीत असतील कालवं काढायला किती मेहनत लागते. ही बघा, एवढी कालवं काढायला ना अर्धा ते एक तास गेला असेल नक्की आरामात. पण ही कालवं आहेत ना ते आपण मार्केटमधून विकत आणलेले आहेत. आणि कधीतरी मी स्वतः जाईन आणि तुम्हाला कालवं कशी काढतात ना ती तुम्हाला दाखवेन. कालवं कुठे असतात माहीत आहे मित्रांनो? जे खडक असतात खडकांच्या वरती जे टोकदार असे धारदार कची असतात ना, त्यांच्या आतमध्ये कालवं असतात. आणि ती काढण्यासाठी भरपूर मेहनत लागते. आणि ही जी कालवांची रेसिपी आहे ना ती आज आपण एकदम सुकी करणार आहोत, म्हणजे ग्रेव्ही विदाउट पाणी टाकता मस्तपैकी भाकरीबरोबर आपण चमचमीत खाऊन घेणार आहोत. आणि आता वाजलेत ते म्हणजे सकाळचे 10:30 वाजलेत. आणि नाश्ता तर झाला आहे, पण नाश्ता जेवण व्हायला अजून टाईम लागेल. तर त्याच्या अगोदर आईला बोललो मस्तपैकी सुक्या कालवांचं काहीतरी बनव. तर मस्तपैकी बनवतो. प्रीता आली तर ठीक आहे, प्रीता येऊन गेली आत्ताच, बघू फोन करतो, आली तरी येईल प्रीता. असा व्हिडिओ छोटासा असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चला या मित्रांनो कालवा बनवायला. तर मित्रांनो, कालवं बनवायच्या अगोदर ना आपल्याला कालवं आहेत ना ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवायचे. आणि कालवं नुसती धुवायला लागत नाही, तर कालवांच्या आतमध्ये ना एक दगडासारखा छोटा हिस्सा असतो, तो आपल्याला काढायचा असतो. त्याला असं कच म्हणतात. थांबा तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हा बघा, हा कालव आहे ना, तर त्याच्या एका टोकाला ना असा एक कडक दगडासारखा भाग असतो. हा बघा, तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे आणि कालव धुवून स्वच्छ घ्यायचं आहे. हा बघा, याचा एक दाखवतो तुम्हाला. हा कालव आहे ना, हा बघा, असा एक तुकडा असतो दगडासारखा, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या बाजूला तुम्हाला दिसत आहे ती म्हणजे आपली कालवं आहेत ना ते एकदम क्लीन करून झालेले आहेत. आणि यांच्यामध्ये जो कडक दगडाचा भाग असतो ना ज्याला कस बोलतात, तो काढून पण झालेला आहे. आणि या बाजूला देखा कोण आलाय, प्रीता. कालव साफ करून घेतलं आणि प्रीताच्या घरी गेलो आणि प्रीताला घेऊन आलो. आणि प्रीताला कालव दिली तर चालतील खायला? जास्त नाही खायचं, थोडीशीच खायची. बघ कालव आणलेत आज, कालव भाकरीसोबत. मामी आल्यावर मामी भाकऱ्या बुजेल, नंतर आपण भाकरीसोबत कालव खाऊ. ओके, डन डन का डन? तर चला तर मित्रांनो, आपले कालवं आहेत ना ते स्वच्छ धुवून झाल्यानंतर ना आपण या बाजूला मस्तपैकी कांदे बारीक चिरलेले, टॉमॅटो, कोथिंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता आपला टोप आहे ना तो गरम झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण अगोदर सगळ्यात अगोदर तेल घालून घेऊ. बस बस आणि मित्रांनो, कांदा शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. आणि या बाजूला येते का प्रीता आहे ना ती रागावलेली जाम. ते प्रीताला एक बिस्किट दिला खायला. प्रीता काय झालं, रडत का होतीस? पडलीस तू कुठे पडलीस? गाडी जवळ गाडी पुसत होतीस ना मामाची? हा बोल आता, बोल बोल. खा बिस्किट खा. का कोणी दिला खाऊ, कोणी दिला?
कोणी जोरात बोल, रागावली तुझी तर कोणी दिला खाऊ, बोल बोल प्रीता बोल, कोणी दिला खाऊ, कोणी दिला, काय झालं प्रीता बोलत का नाय, बोल कोणी दिला खाऊ, गुंगा बोला। अहो प्रीताचा मूड नाही, प्रीताला जरा खायला देऊता, प्रीताचा मूड होईल बरोबर नाही, ह्या लगेच बोलली, बोल नाही प्रीता बोल बोल, रागावलीस मामाचार रागावलीस, हो बोलते फुकाटवरीच टाटा। तर मित्रांनो टोमॅटो पण आहे ना तो आपला शिजत आलेला आहे, तर आता आपण टाकणार होते म्हणजे भिजत घातलेली बारीक चिरलेली बटाटे, आणि बटाटे आहेत ना मित्रांनो ते एकदम आपण बारीक बारीक कापलेली ती बघा। तर चला आता टोमॅटो घालून झाल्यानंतर ना याच्यावरून आपण बटाटे पण घालून घेऊ, आणि बटाटे आहेत ना ते शिजवून घेऊ पूर्णपणे, तर मित्रांनो बटाटे घालून घेतलेले आहेत, आता थोडी मिक्स करू, आणि त्याच्यावरून ना डायरेक्ट आपली कालवं आहेत ना स्वच्छ धुतलेली ती कालवं त्याच्यामध्ये घालून घेऊ पाण्यासोबत, आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण पाणी न ओतायचं, कारण की कालवांचं पाणी असतो ना तो सुटत राहतो। ठीक बघा बटाटे टाकल्यानंतर आपण कालवं पण याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत, आता हे मस्तपैकी असं मिक्स करायचं आणि असंच सोडून द्यायचं 7 ते 8 मिनिटासाठी, एकदम सुक्का। तर चला आता याच्यावर आपण झाकण घालून घेऊ आणि 5 ते 7 मिनिटासाठी शिजायला ठेवून देऊ। तर मित्रांनो 10 मिनिटं झालेत आणि 10 मिनिटानंतर आपण आता झाकण काढून बघू। ओ माय गॉड, आणि कालवं आहेत ना ती पूर्णपणे शिजलेली आहेत आणि बटाटा पण आपला शिजलेला आहे, तर आता याच्यामध्ये ना आपण मसाले घालून घेऊ सगळ्यात अगोदर, तर आपण थोडीशी हळद घालून घेऊ, त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला, आणि त्याच्यानंतर आपला सगळ्यांचा फेवरेट आगरी कोळी मसाला, आणि याच्यामध्ये आपण अजिबात पाणी नाही ओतलं आहे, कारण की कालवं आहेत ना ती पाणी सोडत असतात, त्याच्यामुळे पाण्याची आपल्याला गरज नाही लागत, त्यांचंच पाणी सोडतो। बस मीठ, ओके मीठ आपण शेवटला टाकू, मसाले सर्व आहेत ना ते आधी मिक्स करून घेऊ आपण कालवांचे, बघा एकदम जबरदस्त। तर मित्रांनो सर्व मसाले घालून तर घेतलेले आहेत आपण, आता त्याच्यानंतर परत आपण 2-3 मिनिटं झाकण ठेवू, म्हणजे मसाले आहेत ना ते पूर्णपणे कालवामध्ये मिसळून जातील। 2-3 मिनिटानंतर ना झाकण काढून घेऊ आपण आणि परत एकदा ओलं वाटण लावून घेऊ, खोबऱ्याचं ओलं वाटण बाठ नाही, भाकरीसोबत आपल्याला खायला भेटेल ना असं आपण सुक्का एकदम केला आहे। मित्रांनो सगळ्यात शेवटला आपण टाकतो ते म्हणजे जाडा मीठ, बस सगळ्यात शेवट आपण मीठ घालून घेतलंय, शेवटला टाकेल तिथे। चला आता आपली रेसिपी आहे ना ती 5 मिनिटात रेडी होणार आहे, आणि शेवटला कोथिंबीर टाकायची बाकी राहिली। फायनली 5 मिनिटानंतर आपली रेसिपी आहे ना ती तयार आहे, तर आता गॅस आहे ना तो आपण बंद करू आणि याच्या वरून ना कोथिंबीर घालून घेऊ। चला आता बाजूला भाकऱ्या बनवायची सुरुवात केली, तर चला आता आपली रेसिपी तर झाली, 10 मिनिटांमध्ये आपण खायला बसू मस्तपैकी अंगणामध्ये। तर मित्रांनो आपले कालवं आहेत ना ती मस्तपैकी एकदम ग्रेव्ही टाईप रेडी आहेत, ही बघा या बाजूला घेतलं ते म्हणजे 2 भाकऱ्या लिंबू। तर चला आता कालवं आहेत ना ती मस्तपैकी डिशमध्ये काढून घेऊ, आता डिश घेऊन चाललोय ते म्हणजे बाहेर देवांश आणि प्रीता वाट बघतायत आपली, देवांश प्रीता
काय करता हो जेवता मग कालवा नाही का शिव हे बघा बोलते ए जेव हा तर मित्रांनो हे बघा आपली डिश रेडी आहे आणि मस्तपैकी अंगणात बसून आपण समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करत आपण भाकरी आणि कालवा खाणार आहोत. ए आतमध्ये या सावलीत या रीता भाकरी देणार ना ये दादा ये. तर मित्रांनो मस्तपैकी अंगणामध्ये बसलोय आपली फेवरेट डिश घेऊन भाकऱ्या आणि कालवा इथे का. तर चला मित्रांनो या तुम्ही पण आमच्यासोबत भाकऱ्या आणि कालवा खायला आणि येते का. प्रीता आणि देवांश पण आले आणि प्रीताची मैत्रीण पण आली. हाय कर तुझं नाव काय सांगत नाही लाज ते खाशील ना भाकरी. तर चला मित्रांनो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो की कालवा कशी जाईल मस्तपैकी आपली बिना पाण्याची आणि खोबरा लावलेली खोबऱ्याचं वाटण लावलेली कालवा. या तुम्ही पण कालवा खायला इथे का. दोन भाकरे भुजले मस्तपैकी आणि या बाजूला घेतली ती म्हणजे कालवा. तर मित्रांनो या बाजूला आहे ती म्हणजे सुकी कालवा आणि भाकऱ्या. तर कालवांवर ना सगळ्यात अगोदर आपण लिंबू मारून घेऊ. ए त्याच्या उभी नको रे. तर चला मित्रांनो आधी भाकरी बरोबर ना कालवा खाऊन बघू की कशी झाली. पहिलाच घास कालवांचा. एक नंबर मटणाची टेस्ट मटणाची बाबू मटणासारखी लागतं कालवा खाशील. मसाला जरा कमीच टाकलाय कारण की आपल्या पोरांना पण बारीक बारीक खायचं आहे. ए प्रीता समोर आहे कालवा खायचं. लिंबू कालवांवर धर का छान लागते. आवडली तुला कशी लागली. एक नंबर प्रीता कालवा खायचं. तर प्रीता ए समोर आहे समोर आहे. तर प्रीताला पण आपण कालवा देऊ. प्रीता हे खाय खाय. प्रीता देख भांडणं करते दादाशी बस घे. प्रीता प्रीता ए आधी खा नंतर जा. प्रीताला बोलाव आधी तिने खाल्ला नाही हे घे. आकर चावली 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 पटापट खायच. तर मित्रांनो कालवा ना एक नंबर झाली एकदम जबरदस्त. पाणी टाकायची आपल्याला गरज नाही लागली अजिबात. तर चला पटापट कालवा येत ना ते आपण खाऊन घेऊ. एक नंबर. तुला पण देऊ. प्रीताची मैत्रीण आहे तर तिला पण आपण कालवा देऊ. खातेस ना कालवा. ठीक आहे आकर तुझं नाव काय. नाव सांग तुझा. गार्गी. गार्गी पण भाकरी खाते. तर या मित्रांनो तुम्ही पण सुंदर असा व्ह्यू समोर भाकरी कालवा खायला. तर मित्रांनो 10 मिनिटांमध्ये मस्तपैकी 2 रोट्या आहेत ना त्या कालवांसोबत खपवलेल्या आहेत. हे देखा ते तुम्हाला कालवांची रेसिपी कशी वाटली आणि आजचा हा छोटासा ब्लॉग रेसिपी ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा. आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत नवीन काहीतरी ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मी. तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रीकोळी. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर बाय बाय.